पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून बंगळूरहून पुण्याच्या दिशेनं खासगी बस सव्वीस प्रवासी घेऊन निघाली होती दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही बस पेठवडगाव गावच्या हद्दीत कोंडुस्कर पेट्रोल पंपाजवळ आली महामार्गाचं काम सुरू असल्यानं बस चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात आलं नाही त्यामुळे चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं बस संरक्षक कठड्याला धडक देऊन पुण्याच्याच दिशेनं जाणाऱ्या कारवर पलटी झाली यावेळी स्विफ्ट कारच्या मोटरसायकलला धक्का लागून मोटरसायकलवरील दोघे जखमी झाले अपघातात कारमधील कारचालकासह सात जण तर बसमधील सुमारे सव्वीस प्रवासी किरकोळ जखमी झालेत या अपघाताचं दृश्य भीषण होतं मात्र दोन्ही वाहनातील प्रवासी दैव बलवत्तर म्हणून बचावले अपघातानंतर बसच्या चालकानं घटनास्थळावरून पलायन केलंय अनेक प्रवासी मिळेल त्या वाहनानं पुण्याच्या दिशेने गेले अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली वडगाव पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली या अपघातात बस आणि कारचं मोठं नुकसान झालंय दोन्ही वाहनं वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतली असून अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे